नमस्कार मित्रांनो, मी लक्ष्मण माळवणकर, आपलं स्वागत आहे आर्यन इन्फोटेक यूट्यूब चॅनलमध्ये। नमस्कार मित्रांनो, आज आपण डी व्ही आर विषयी माहिती घेणार आहोत। डी व्ही आर म्हणजे काय? डी व्ही आर म्हणजे डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर। आता हा माझ्या हातात जो आहे तो डी व्ही आर आहे, सिटी प्लस कंपनीचा। डी व्ही आर हे एक असे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे जे कॅमेराकडून येणाऱ्या ॲनालॉग सिग्नलला डिजिटल सिग्नलमध्ये कन्वर्ट करून आपल्याकडे जे डिस्प्लेला मॉनिटर किंवा टी व्ही लावलेला आहे त्याच्या सहाय्याने आपल्याला लाईव्ह फीड दाखवतो, आणि याच्यामध्ये जे आपण हार्ड डिस्क टाकतो त्याच्याद्वारे तो स्टोरेज करतो नंतर आपल्याला प्लेबॅक बघण्यासाठी। तर आता हा डी व्ही आर कसा असतो? हे डी व्ही आरचे व्हिडिओ पोर्ट, ऑडिओ पोर्ट, हे व्हिडिओ आउट एच डी एम आय विजे येतो, त्याच्यानंतर हे लॅन पोर्ट, हे यू एस बी पोर्ट माऊससाठी। तर ह्या प्रत्येकाची माहिती मी तुम्हाला देणार। त्याच्या पहिले आपण डी व्ही आर खरेदी करत असताना काय करायचं, त्या डी व्ही आरचा मॉडेल नंबर बघायचा। आता जसा याचा मॉडेल नंबर आहे CP UVR 0401E1-V4। आता मॉडेल नंबर काय असतो ते सांगतो तुम्हाला। सी पी म्हणजे कंपनीचा सिग्नेचर, यू म्हणजे इंटरनल यूज, 04 म्हणजे याची ऑडिओ व्हिडिओ कॅपॅसिटी, 01 म्हणजे याची ऑडिओ कॅपॅसिटी, आता याची ऑडिओ कॅपॅसिटी बनच आहे, आणि E1 म्हणजे सिरीज, ई सिरीज, आणि 1 म्हणजे हार्ड डिस्क साठा, त्याच्यामध्ये E2 जर असेल तर 2 हार्ड डिस्क साठा। आता सिरीज काय असते? ई सिरीज म्हणजे 1080N ते त्याचं रेझोल्युशन असते। त्याच्यानंतर दुसरी सिरीज येते के सिरीज, के सिरीज म्हणजे 1080P। त्याच्यानंतर जे सिरीज येते F सिरीज म्हणजे 1080E रिअल टाईम, नंतर एल सिरीज 1080P 4K, आता इथून 4 to 5 MP कॅमेरे त्यांना सपोर्ट करतात, आणि A7FPS वरती ते पाळी करतात। त्याच्यानंतर डी सिरीज 1080P 4-5 MP सपोर्टेड आणि 15 FPS, नंतर S5 MP सपोर्टेड आणि 25 FPS। FPS म्हणजे फ्रेम पर सेकंड, एका सेकंदामध्ये ते 25 फ्रेम कॅप्चर करतो, म्हणून त्याला ते 25 FPS म्हणतात। आता डी व्ही आर खरेदी करत असताना काय करायचं, त्या डी व्ही आरला प्रोसेसर कुठला वापरलेला आहे, ऑपरेटिंग सिस्टीम त्याच्यामध्ये कुठली वापरलेली आहे, त्याच्यानंतर त्याचं कंप्रेशन काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात। त्याच्यामुळेच ह्या डी व्ही आरची प्राईस कमी जास्त असते। कोणी तुम्हाला 4 चॅनलचा डी व्ही आर स्वस्त देतो आणि कोणी महाग देतो, पण त्याच्यामध्ये ते फंक्शन कमी असतात म्हणून तर डी व्ही आर स्वस्त असतात। आता त्याचा बेनिफिट कसं असतं बघा, ह्या डी व्ही आरमध्ये जर H.264 कंप्रेशन आहे आणि H.265 आणि H.265+ या वेगवेगळ्या कंप्रेशनचं वेगवेगळे तुम्हाला बेनिफिट सांगतो। H.264 कंप्रेशनला जर आपण डी व्ही आर घेतलं तर एखादा कॅमेरा आपण त्याला अटॅच केला तर तो कॅमेरा 80 GB आपल्याला दिवसातून रेकॉर्डिंग घेतो। जर त्याच ठिकाणी H.265 कंप्रेशनचं डी व्ही आर वापरलं तर आपल्याला ते 30 GB रेकॉर्डिंग येतो, आणि नंतर H.265+ जर वापरला तर आपल्याला फक्त 13 GB लागतो। म्हणजे जेवढ्या जास्त कंप्रेशनचा आपण डी व्ही आर घेतला तेवढ्या जास्त आपल्याला ते हार्डिक्सची आपल्या बचत होते। आता बघा, बऱ्याचशा ठिकाणी जर चोरी झाली तर त्यावेळेस चोर काय करत आहेत, तर डी व्ही आरच नेत आहेत, म्हणजे त्याच्यामधले हार्ड डिस्क गेल्यानंतर आपल्याकडे रेकॉर्डिंग राहते का नाही। तर अशा वेळेस काय करायचं, क्लाउड स्टोरेजवाले डी व्ही आर घ्यायचे, जेणेकरून आपल्याला डी व्ही आर चोरी झाला तरी त्याच्यापासून, किंवा एखाद्या ठिकाणी नवीन डी व्ही आर लावायचा दुसरा, म्हणजे फर्स्ट डी व्ही आर जर चोरीला गेला तर दुसऱ्या डी व्ही आरवरती आपल्याला त्याची फुटेज भेटेल। ह्या सगळे फंक्शन, त्याच्यानंतर त्याच्यात ट्रिपर फंक्शन असायला पाहिजे, अलाराम इंटिमेशन फंक्शन असायला पाहिजे, मेलचे फंक्शन असायला पाहिजे, जेणेकरून काही घटना घडल्या तर आपल्याला ते स्नॅपशॉट आपल्या मेलवरती यायला पाहिजे। म्हणून डी व्ही आर स्वस्त आणि महाग न बघता त्याच्यातील ते फंक्शन बघून आणि समोरच्या टेक्निशियनला किती नॉलेज आहे याच्यावरून तो डी व्ही आर खरेदी करायचा। प्रत्येक टेक्निशियनकडून त्या डी व्ही कॅमेराविषयी तुम्ही गोष्टी खरेदी करत आहात, परिपूर्ण नॉलेज घ्यायचं नंतरच खरेदी करा। टाकल्यानं अशा प्रकारे फीचर्स येतात बघा याच्यावरती जे आहे ते।